या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश VS पाटवदकर यांनी आरोपी भीमाशंकर सिद्राम झळके वय वर्ष 42 व आरोपी शिवराज गुरुनाथ माळी वय वर्ष 25 राहणार सोलापूर यांना प्रकाश अशोक चव्हाण वय वर्ष 42 राहणार येमुल विहार अपार्टमेंट केंटल चौक सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 302 यासह कलम 34 प्रमाणे दोषी धरण्यात आलाय व दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। दिनांक 26/7/2017 रोजी फिर्यादी अशोक कृष्णा तसा चव्हाण हे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मयत प्रकाशचे MIDC रोड लाहोटी कारखान्याच्या जागेत असणारे कूलवेअर नावाचे रेडीमेड दुकानात गेले होते। त्यावेळी दुकान फिर्यादीचा नातू हा दुकान उघडून बसला होता। दुपारी 12 सुमारास फिर्यादीचा मुलगा मयत प्रकाश हा दुकानात आला होता। तो आल्यानंतर फिर्यादी व त्याचा नातू ओम घरी गेले। त्यावेळेस मयत प्रकाश एकटाच दुकानात होता। फिर्यादी त्याच्या घरी असताना दुपारी 2:30 सुमारास फिर्यादीचे पाहुणे वासू मिस्किन याने फिर्यादीस फोन करून कळवलं की मयत प्रकाशच्या दुकानात काहीतरी झालंय। त्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलंय असं कळवल्यानं फिर्यादी लगेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये OPD मध्ये जाऊन पाहिलं असता फिर्यादीचा मुलगा प्रकाश हा मयत अवस्थेत होता। पोलीस व डॉक्टर हजर होते। मयत प्रकाश याच्या उजव्या तळहातावर व पाठीत उजव्या बाजूस जखमा झालेल्या व रक्तस्राव होत असल्याचं दिसत होतं। इतर ठिकाणी खरचटलेलं दिसत होतं। पोलिसांना मयत प्रकाशच्या दुकानात CCTV कॅमेरे आहेत अशी माहिती फिर्यादीनं दिल्यानं ते पाहण्यासाठी फिर्यादी त्यांना सोबत घेऊन दुकानात गेले। दुकानातील CCTV फुटेज पाहिले असता दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा प्रकाश हा दुकानातील काउंटरवर बसलेला असताना अंदाजे 25-30 वयोगटातील 2 अनोळखी इसम आले होते। ते दोघे मयत प्रकाशशी चर्चा करत असताना दिसत होते। चर्चा करत असताना मयत प्रकाश हा त्याच्या मोबाईल फोनवरून बोलत असताना त्याचा फोन बंद झाल्यावर अचानक त्यातील एका इसमानं त्याच्याजवळील धारदार शस्त्र काढून मयत प्रकाशच्या छातीवर वार केले। त्यावेळी मयत प्रकाश याने मध्ये हात घातल्यानं ते हत्यार त्याच्या हाताला लागलं व मयत प्रकाश त्या इसमास चुकून दुकानातील काउंटरला वळसा मारून दुकानाच्या बाहेर येत असताना हत्याराने मारणारा इसम हत्यार घेऊन काउंटरवरून उडी टाकून काउंटरच्या दुसऱ्या बाजूला जाऊन मयत प्रकाशच्या पाठीमागे लागला। मयत प्रकाश दुकानाच्या बाहेर येत असताना हत्यार मारणाऱ्या इसमासोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने मयत प्रकाशला अडवण्याचा प्रयत्न करून त्याने मयत प्रकाश याला पाठीमागून धक्का देऊन खाली पाडल्याचं दिसत होतं। त्यानंतर तो तिथून उठून पळत जात असताना ज्या इसमाच्या हातात हत्यार होतं त्या इसमाने मयत प्रकाशला पाठीमागून पाठीत हत्यार मारल्याचं दृश्य CCTV फुटेजमध्ये दिसत होतं। त्यानंतर ते दोन्ही इसम त्याच्या दुचाकीवरून पळून जात असताना दिसले। सदर CCTV फुटेजमध्ये दिसणारे इसम हे आरोपी भीमाशंकर सिद्राम झळके व आरोपी शिवराज गुरुनाथ माळी हे असून त्यांनी संगनमत करून पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून मयत प्रकाश यास धारदार शस्त्राने उजव्या हाताच्या तळहातावर व पाठीत उजव्या बाजूला मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारलंय। याबाबत फिर्यादी अशोक कृष्ण तसा चव्हाण यांनी MIDC पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302 सह 34 प्रमाणे गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी न्यायालयात 18 साक्षीदार तपासले। सदर प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय पुरावा, CCTV फुटेज, जप्ती, पंचनामे, न्यायवैद्यकीय अहवाल आणि आरोपींनी दिलेलं निवेदन, पंचनामा या सर्व गोष्टींवरून सदर आरोपींनी संगनमत करून मयत प्रकाश याचा निर्घुणपणे खून केल्याचं सिद्ध झालं। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज रोजी यातील आरोपी भीमाशंकर सिद्राम झळके व शिवराज गुरुनाथ माळी यांना खून करण्याबाबत दोषी धरण्यात आलंय व याची सुनावणी आज झाली। सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिलं तर आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिलं। सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे व पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार SS चव्हाण व पोलीस नाईक प्रवीण जाधव यांनी काम पाहिलं। कोट रोड MIDC येथील एका व्यापाऱ्याच्या खून प्रकरणामध्ये आरोपी भीमाशंकर झळके आणि शिवराज गुरुनाथ माळी या दोन आरोपींना सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पाटवदकर साहेब यांनी आज रोजी जन्मठेपेची शिक्षा खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून ठोठावली असून 20,000 रुपये प्रत्येकी दंड देखील या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे। मयताच्या वारसांना सदर दंडाची रक्कम मयताची पत्नी आणि त्याची 3 मुले यांना विभागून देण्याचा आदेश पारित केलेला आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की 26/7/2017 रोजी यातील मयत हा त्याच्या MIDC रोड येथील कुलवेर रेडीमेड दुकानाच्या दुकानामध्ये गल्ल्यावर बसला असता सदरचे दोन्ही आरोपी हे दुपारच्या सुमारास त्या दुकानात आले आणि चर्चा करत असताना अचानकपणे या आरोपींनी त्या मयताच्या छातीवर वार केला चाकूने। मयताने तो हाताने अडवला
त्यानंतर मयत त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्याला ढकलून दिले. तो मयत रस्त्यावर पडलेला असताना या आरोपीने त्याला त्याच्या पाटीत चाकू भुसकून त्याचा निगृणपणे खून केला आणि तिथून पळून गेले. मयत देखील त्या ठिकाणाहून पळत जाऊन समोरच्या रिक्षा स्टॉप जवळ पडला असता त्यातील रिक्षा चालकाने या मयताला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले. आणि याबाबतची माहिती या मयताचे वडील यांना अशोक कृष्णाचा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी पोलिसांना बोलवून या घटनेबाबतची फिर्याद दिली आणि दुकानामध्ये CCTV फुटेजेस असल्याचे सांगितले. आणि पोलिसांनी ते CCTV फुटेजेस प्राप्त करून घेऊन या दोन्ही आरोपींना अटक केली. यातील तपास अधिकारी चंद्रकांत बावळे आणि कमलाकर पाटील यांनी शितापीने तपास करून दोन्ही आरोपींना या ठिकाणी अटक केली आणि तपासांती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता सरकार पक्षाने सदर प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासले. याच्यामध्ये आरोपींनी त्यांच्या मित्राबरोबर केलेलं व्हॉट्सअपचं चॅटिंग असेल, या ठिकाणी CCTV फुटेजेस असतील, घटनास्थळाचा पंचनामा असेल, इतर पंचनामे असतील, निवेदन पंचनामा, तसेच वैद्यकीय पुरावा, तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयासमोर मांडून या आरोपीने सदरचा खून केल्याचे आम्ही न्यायालयासमोर सिद्ध केले आणि युक्तिवाद सादर करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले असता यातील दोन्ही आरोपींना आज रोजी जन्मठेपेची शिक्षा मेहरबान कोर्टाने सुनावलेली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.